नाभिक समाजाच्या प्रगतीसाठी तसेच तरुण आणि महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी बचत गटाची स्थापना करून त्यामार्फत त्यांना काम देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे सांगली जिल्हा अध्यक्ष भीमराव काशीद यांनी दिली. नाभिक समाजापुढे मोठी आव्हाने आहेत. समाजातील अनेक तरुण आणि तरुणी उच्च शिक्षित आहेत, मात्र त्यांच्या हाताला काम नाही. यापुढे नाभिक मंडळामार्फत बचत गटांची स्थापना करून त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यापुढे संघटना वाढवण्यासाठी महामंडळाचा नावलौकिक वाढावा, युवक, व्यापारी, कामगार, उद्योजक यांच्यापर्यंत या महामंडळाचे काम पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तसेच नाभिक समाज बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी महामंडळ यापुढे काम करेल अशी माहिती भीमराव काशीद यांनी दिली. नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष रवी बेलपत्रे यांच्या संमतीने महाराष्ट्र कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष भीमराव काशीद यांची फेरनिवड करण्यात आली. या बैठकीस राज्य सल्लागार शंकरराव काळे, सुरेश झेंडे, किरण साळुंके, शंकर साळुंके, सूरज यादव, प्रशांत साळुंके, किरण सन्मुख, अक्षय झेंडे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. समाज हितासाठी जे जे काय करता येईल ते आपण करणार आहे आणि माझी जी फेरनिवड झालेली आहे त्याचा मी समाजासाठी, समाज हितासाठी पुरेपूर काम करून, म्हणजे एक चांगलं काम करून दाखवेन. आणि समाजाला असं वाटेल की बाबा पुन्हा जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने यांचं काम पुढे चालू झालेलं आहे असं समाजाला पूर्णपणे योग्य वाटेल असं काम मी समाजामध्ये करणार आहे. आणि भविष्यात तरुणांना संधी दिली जाईल, तरुण महिलांना संधी दिली जाईल अशा पद्धतीनं बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न आपला चालू राहील आणि तो यशस्वीरित्या करून समाजात चांगल्या पद्धतीनं समाजाला एक चांगली संधी मिळेल असा आपण प्रयत्न करणार आहोत. आमच्या सगळ्याचे आधारस्तंभ आहेत. आम्ही आतापर्यंत वीर सेवा यांची पुण्यतिथी साजरी करत होतो. भविष्यामध्ये आम्ही जयंती साजरी करू आणि चांगल्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये वीर सेवा काशीद यांची स्मारक करण्याचा प्रयत्न करू.